नमस्कार, मी निकिता वागदे, स्टार अपेक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे। बघूया आजचा स्टारचा वार। आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांच्या मागणीच्या समर्थनार्थ उद्धवजी ठाकरे यांची नाणार रिफायनरी प्रकल्प विदर्भात हलवण्यास सहमती। रिफायनरीचा प्रकल्प विदर्भामध्ये आल्यास औद्योगिक क्रांतीसाठी अतिशय मोठं पाऊल त्या निमित्ताने करू शकतो। मोठ्या प्रमाणामध्ये विदर्भाच्या युवकांनी युवतींमध्ये असलेली बेरोजगारी त्या निमित्ताने दूर होऊ शकते आणि जगातला सर्वात मोठा रिफायनरीचा प्रकल्प जवळपास 1.5 लाख कोटीपेक्षा जास्ती त्याची प्रोजेक्ट कॉस्ट आहे। 45 ते 50 हजार तरुणांना तरुणींना रोजगार त्या माध्यमातून उपलब्ध होऊ शकतो आणि इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंट 1 लाखाच्या घरापर्यंत जाऊ शकतो असा हा प्रकल्प विदर्भामध्ये आणावा। आणि त्यासाठी आज माझं नाव घेऊन उद्धवजी ठाकरे यांनी म्हटलं की आशिष देशमुख जे भाजपाचे आमदार आहेत त्यांनी हा प्रकल्प विदर्भात व्हावा ही जी मागणी केली आहे त्याचा त्यांनी पाठिंबा त्या निमित्ताने आज दर्शवला। म्हणून सन्माननीय मुख्यमंत्र्यांना पेट्रोलियम आणि गॅस मिनिस्टर देवेंद्र धर्मेंद्र प्रधान आणि सन्माननीय गडकरी साहेबांना त्यानिमित्ताने विदर्भातील सर्व युवकांच्या वतीने विनंती आहे की हा प्रकल्प गुजरातला न जाऊ देता तो आपल्या विदर्भामध्ये आणावा। अधिक बातम्यांसाठी बघत रहा स्टार अपेक्स न्यूज स्टारचा वार।